शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात निप्पाणीत एल्गार, धर्मवीर संभाजी चौकात ठिय्या, रयत संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विरोधात 10 महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे, तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवार तारीख 27 भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निप्पाणी तालुका बंद ठेवण्यात आला. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली संगोळी रायना सर्कलपासून मोर्चा काढून धर्मवीर संभाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांना निवेदन दिले. राजू पवार म्हणाले, केंद्र सरकारने शेतजमीन विक्रीबाबत नवीन 3 कायदे केले आहेत. हे कायदा शेतकऱ्यांना जाचक ठरत असून भविष्यात शेतकरी भूमिहीन होणार आहे. याबाबत नई दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत लोटत जात आहे. कोरोना काळात शेतीमालाला दर न मिळाल्याने भाजीपाला पिके रस्त्यावर फेकून द्यावी लागली. याशिवाय महापूर काळातही पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. या उलट शेतकऱ्यांची वीज बिल माफ न करता त्यांची वसुली केली जात आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरण याला शेतकऱ्यांचा विरोध नसून परिसरातील जमीन उद्योगधंद्यासाठी देऊन शेतकऱ्यांना देशी दोडीला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महामार्ग रुंदीकरण व्यतिरिक्त कोगनोळी परिसरातील 1 इंचही जमीन देणार नाही. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन जमीन संपादन केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजू पवार यांनी दिला. निप्पाणी तालुका अध्यक्ष प्राध्यापक आयन बेग यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. शिवाय त्यांचे मंडळ शेतकऱ्यांचा वापर केवळ मतदानासाठी करत असून त्यांच्या हिताच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही. कायदे रद्द न केल्यास यापुढील काळातही उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली नाही आणि लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्ष झालं, गोर गरीब छोटे मोठे व्यापारी होते आणि त्यांना सुद्धा काहीतरी मिळायला पाहिजे होतं, त्यांना पण मिळालेलं नाही. या लॉकडाऊनमध्ये MIDC बंद होती, रिक्षा बंद होती, टॅक्सी बंद होती आणि सगळं बंद असताना सुद्धा त्यांना काय नाही काय तर मिळायला पाहिजे होतं आणि ते मिळालेलं नाही. म्हणून आम्ही निप्पाणीच्या वतीनं दिल्लीमध्ये जे काही आंदोलन चाललेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आणि इथून पुढच्या काळामध्ये जर आमचे मागण्या जर सरकारनं मान्य नाही केल्या तर तीव्र प्रकारचं आम्ही आंदोलन छेडू. कोगनोळीमध्ये जे काही प्रकार चाललेलं आहे, कारण नसताना तिथली जागा बळकवायचं काम करत आहे, तो प्रोजेक्ट सुद्धा हाणून पाडण्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये 1 इंच सुद्धा जागा आम्ही देणार नाही. आणि तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगतो, इथून पुढच्या तीव्र प्रकारचं आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर आणि भाजप सरकारवर असेल. मी भाजप सरकारचा मुद्दा म्हणून उल्लेख करतो. आज मला सांगा, जे शेतकऱ्याच्या विरोध 3 कायदे केलेले आहेत ते कायदे कशासाठी केलेत त्याची आम्हाला माहिती दिली पाहिजे. आणि हे लोक अपप्रचार करतात की शेतकऱ्यांच्यासाठी हे कायदे आहेत, तर बंधूंनो हे शेतकऱ्यांच्या विरोध कायदे आहेत. कारण पहिला कायदा असा होता, जे असेल तर स्वतः शेतकरी असलेला दाखला असल्याशिवाय शेती घेता येत नव्हती. सरकारनं तो कायदा मोडून 148 एकर कुणालाही शेती घेते अशा प्रकारचा कायदा केलाय. तर तुम्ही आम्ही बंधूनो आज याची एवढी ताकद नाही आहे म्हणून हा कायदा आम्हाला नको आहे. तशाच पद्धतीचा मार्केटिंग कायदा केलेला आहे. तिन्ही कायदा जोपर्यंत माघारी घेत नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही. आणि यामध्ये मी त्यांना इशारा, तोपर्यंत जे कायदे मागे घेत नाहीत शेतकऱ्यांच्या विरोध तोपर्यंत आमचा निप्पाणीच्या वतीनं रयत संघटनेच्या वतीनं पाठिंबा राहील, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तहसीलदार डॉक्टर भस्मे यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार येत नसल्याने तब्बल तासभर मानवी साखळी करून शेतकऱ्यांनी ठिय्या मारला, त्यामुळे तहसीलदारांनी यावे लागले. यावेळी
उमेश भारमल, रमेश पाटील, नारायण पाटील, संदीप चौगुले, उमेश परीट, बाळासाहेब हादीकर, अनंत पाटील, राजू पाटील, अल्लाउद्दीन शिरगुपे, विजय सावजी, कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिर्जे, सुभाष देवर्षी, युवराज जाधव, पुंडलिक माळी, संतोष सोलापुरे, संतोष देसाई यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।